मुंबई अहमदाबाद मार्ग खचल्याची माहिती समोर येते. नायगाव भाईंदर दरम्यान दोनही मार्गांवरील वाहतूक आता ठप्प झाल्याचं समजतंय. नायगाव आणि भाईंदर दरम्यान अवजड वाहनांची चाकं अडकली आणि मुसळधार पावसाचा मुंबई अहमदाबाद मार्गाला महामार्गाला मोठा फटका बसल्याचं सुद्धा दिसतंय. ही जी लेन आपण पाहतोय वाहतूक कोंडीची, जेके टायर्स जवळील पाईपलाईनच्या खोदकामामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि ऐन कामाच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं सुद्धा समजतंय. बातमी आपण पाहतोय वसईमधून. मी सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आहे. आज पहाटे पावसाच्या फटक्यामुळे महामार्गावरती काही भाग खचलेला आहे. सध्या या ठिकाणी युद्ध पाटलीवरती दुरुस्तीचं जे काम आहे सुरू आहे, मात्र त्यामुळे याचा फटका मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसलेला आहे. त्या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. आपल्यासोबत प्रत्येकदर्शी वाहन चालक आपल्यासोबत आहेत. काय नेमकं संपूर्ण प्रकार घडलेला आहे? अहो सर, पाऊस अचानक रोडवर आला आणि अचानक गाडी आली पाण्यामध्ये, घसली माझी, आतमध्ये गेली पोकळ समजा, नंतर ट्रॅफिक झाली, अँबुलन्स आलं, मी गाडी खाली करून ती अँबुलन्स काढून दिलं. नेमका किती वाजता घडलं संपूर्ण? 5:15 घडली. इथं नागरिक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल ही समजा? सर, ही जी रोड आहे ना, इथं ट्रॅक्टर सोडून द्या, याच्यामध्ये छोटा हाती कार सुद्धा गेली याच्यामध्ये. एका रोड आहे का, ट्रॅक्टर गेली वेगळी गोष्ट आहे, पण याच्यामध्ये कार पण गेलेला आहे. इथले जे ट्रॉफिक पोलीसवाले त्यांच्याकडे त्यांचा फोटो व्हिडिओ आहे, जे आपले छोटे हाती कार गेलेली त्यांचा. पहिली तर गोष्ट, हा जो रोड झालेला आहे नॅशनल हायवे गुजरात अहमदाबाद रोड, तर हा रोड जो आहे हा पूर्ण व्यवस्थित केलेला नाही. रोडचे खाली टोलिंग केलेले नाही, तर ह्याच्या खाली कचरा टाकलेला आहे, लोकल भरणी केलेली आहे, माती टाकलेली आहे. लहान जर कार किंवा लहान व्हेकल सुद्धा हेवी व्हेकल सोडून जर येत असेल तर ती सुद्धा गाडी या ठिकाणी फसत आहे. विपुल पाटील, पुढे न्यूज वसई.